अस्सलाम वालेकुम गाईज, तर कसे होऊ सगळे? अल्हम्दुलिल्लाह बेस असान. तर मग आज आपण बनवणार आहोत खिचडा. ते हां, खिचडा मतलब सफोदाचा खिचडा. ऐकण्यात थोडा युनिक आहे, लेकिन खाण्यात पण तेवढाच बेस आहे. आणि आजचं व्लॉग होणार आहे पुढं कोकणीत. तर मी तेल टाकलो आहे पहिले पॅनमध्ये, आणि मग आहेत ना मी टाकलो आहे इलायची, दालचिनी आणि लवंग. त्याला आपण जरा बेस शिजू का देऊ, आणि मग त्याच्यापर्यंत आला लसूणचं पेस्ट टाकू. तर मग तो जरा उडुका लागलो की मग पटकन साईड सेलू, आणि मग टाकलो मी कढीपत्ता आणि मिरची. त्याला पण थोडा मी ह्या केलो, आणि मग टाकलो मी त्याच्यात कांदो बारीक बारीक चॉप करून, आणि मग त्याला मी जरा असं शिजवलो थोडा ब्राऊन होतसर. आणि मग जरा ह्यो ब्राऊन होतसर शिजवूया आपण ह्याला. मग आमचं जरा ही बघा, हे सफोला आहे, सफोला ओट्स, मसाला ओट्स. ते ह्याने आपण खिचडा बनव, खाण्यात मोप टेस्टी लागते. मोपस तुम्ही एकदा बनवून बघा, आणि मग मला कॉमेंटला काही तर सांगा. आणि मग चिकन आहे तर ना, त्याला मी जरा धवून कापून बिपून टाकलो होतो, बारीक बारीक पीसेस केलं होतं, एवढे मोठे नाही केलो होतो. तर मग टाकलो ते आणि जरा असं शिजवलो बेस. जरा चिकन शिजू का पाहिजे ना म्हणून मसाले घेतले होते. त्याच्यात घेतले मीठ, लाल मसालो, बडीशेप पावडर, जिरा पावडर, चिकन मसालो, मटन मसालो आणि हल्दी पावडर एवढा घेतलो आहे. आणि मग त्याच्यावर गाजर, आणि ह्या गाजर आणि मटर टाकलो, त्याला पण आपण बेस्ट शिजव. शिमला मिरची मी नाही घेतलो आहे, आता ह्याला पण आपण शिजव बेस. तर जरा भाजी थोडीशी अशी पक करू. ह्याच्यात ह्याला मी असा थोडासा मीडियम फ्लेमवर जरा शिजवी. ह्या बघा, चिकनने आपल्या पाणी सोडलं आणि म्हणून मला पाणी टाकायची जास्त जरूरत नाही पडली. आणि जे आपण मसाले टाकलो ना मी तुम्हाला, ते मी सगळे टाकलो ह्याच्यात. आणि आपण बेस जरा हिलव. ह्या बघा, आणि पाणी टाकू थोडासा, थोड्या मांशी. ओके, त्याच्याबाद एक ग्लासच्या कढीपासून पाणी टाकू. क्योंकि हा एक ग्लास म्हणजे एक पॅकेट बनते, म्हणून आपण एक ग्लास पाणी टाकू. आणि थोडा अजून भाजी शिजू का देऊ बेस, ढाकण ठेव. मग आता बघूया आपली भाजी किती शिजली आहे. आणि त्याच्याबाद टाकू आपण ओट्स. आमची भाजी पुऱ्या तरीक्याने शिजली होती, म्हणून आपण ओट्स टाकल्या. आणि आता याचा आपण थोडा हिलव चम्मचनी. आणि ह्याच्यावरती आपण ढाकण ठेवू. हे बघा, थोडं मिक्स करू. आणि ना ह्याच्या आणि आमचा खिचडा बनवून तयार आहे. हा बघू शकता तुम्ही, ह्या दिसण्यात तेवढं जेवढा टेस्टी आहे तेवढंच खाण्यात टेस्टी. तुम्हाला आपला व्हिडिओ बेस्ट वाटली ते माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.